गजाननाय नमः काम केलंच पाहिजे. याच्यापासून पुढचा आपल्याला उचलणार आहे काम, म्हणजे धंदा असो नाही तर नसो, ही आपली स्वतःची कला आहे. नमस्कार मंडळी, मी आपला राजेश गोसावी, कोकण दर्पण या यूट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. आज आपण कोकणातल्या अशा एका कलाकाराला भेटणार आहोत की ज्यांनी आपला हा कलेचा छंद कित्येक पिढ्या जोपासलेला आहे, आणि ही कला जोपासत असताना त्याच्या पाठीमागे आपल्याला किती मानधन मिळतं, किती पैसा मिळतो याचा विचार न करता त्या कलेमधून आपल्याला आनंद मिळतोय. म्हणजे कोकणामध्ये हे सगळं सगळीकडेच आहे की कलेतून पैसा मिळवण्यापेक्षा कलेतून आनंद मिळाला पाहिजे, आणि या माध्यमातून स्वतःकडे असलेली कला दुसऱ्याला दान करून 50-60 विद्यार्थी घडवण्याचं काम ज्यांनी केलं त्यांचीच आपण भेट घेणार आहोत. मी थोड्याच वेळात त्यांच्या कारखान्यात तुम्हाला नेतोय, आणि विशेष म्हणजे आजची भेट ही का विशेष होणार आहे याचं कारण काय, तर आजच्या या मूर्त्या लाकडापासून बनवलेल्या मूर्त्या असणार आहेत. आपण साधारण मातीच्या मूर्त्या बघतो, प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या बघतो, पण लाकडापासून बनवल्या गेलेल्या मूर्त्या याचा व्हिडिओ मी पहिल्यांदाच तुमच्यासाठी करतो आहे. तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहा. मी आलो आहे रत्नागिरी तालुक्यातील हातकंबा या गावात, निसर्ग संपन्न गावात, आणि या गावातल्या सुतारवाडीत आलो आहे, आणि या दादांच्या मी घरी जाणार आहे. त्यांचं नाव मी दोन नक्की सांगणार आहे, पण तत्पूर्वी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर माझं हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा, आणि हा व्हिडिओ आणि त्याचबरोबर इतर व्हिडिओ देखील फॉरवर्ड करा. चला आपण जाऊया दादांच्या घरी. Jai Dev, Jai Dev.
नमस्कार दादा. हां नमस्कार. हां नमस्कार. आपलं नाव कसं? अनंत शंकर मेस्त्री. अनंत शंकर मेस्त्री. आपण आता हे गौरीचं काम करताय, एकदम मेहनतीचं काम आहे. किती वर्ष काम करताय दादा? चाळीस पंचेचाळीस वर्ष काम करताय. म्हणजे तुमच्याकडे आता इथे साधारण कुठल्या कुठल्या परिसरात ह्या लाकडी मूर्ती बनवायला येतात? बऱ्याच प्रकारच्या येतात. कुठल्या परिसरातून येतात? परिसरातून म्हणजे जवळजवळ मुंबई, नाशिक, रत्नागिरीतन सुद्धा. हा त्यांच्यानंतर अलिबाग वगैरे सगळे सगळीकडून येतात. आता सध्या कुठलं काम सुरू आहे? सध्या आता रत्नागिरीतलं ही देवीचं चालू आहे. रत्नागिरीतलं आहे. रत्नागिरीतलं कुठल्या भागातलं आहे? टिळकवाडीतलं. आणि तुम्ही काहीतरी चंदनाची दत्ताची मूर्ती सुद्धा बनवली. हो. आता हा पिढीजात व्यवसाय. हो. आता याच्यामध्ये तुमच्या मुलांना कोणाला आवड आहे? मुलांना हा दोघे पण मुलगे करतात, मोठा पण आणि दोन नंबर. काय त्यांची नावं काय? मोठ्या योगेश अनंत मिस्त्री. हा आणि दुसऱ्यात ज्ञानेश अनंत मिस्त्री. ज्ञानेश अनंत मिस्त्री आणि योगेश आणि ज्ञानेश. आता हे लाकडी मूर्त्या बनवणे सोडून असं बघितलं की ते गणपतीच्या पण त्यानंतर पालख्यांचं काम आहे. पालख्यांचं पण पालखी त्याच्यानंतर रथ वगैरे रथ पण करतो. रथाचं वगैरे काम करतो. आता हे सगळं हाती काम असतं की मशीनचं काम आहे? हाती काम. सगळं हाती काम आहे. कारण बऱ्याच ठिकाणी मशीनचं काय नाही. काय नाही, बऱ्याच ठिकाणी आता मशीनचं काम सुरू आहे ना. हो. आता हे तुम्ही जुने कारागीर आहेत, आता बरेचसे कारागीर मशीनचा वापर करतात. हो. तर मला मशीनच्या कामातला आणि हाताच्या कामातला फरक सांगा. मशीनच्या कामाचं म्हणजे हाताचं काम आहे ना, तेवढं मशीनचं काम होतं जलद सुबक होतं. आणि हाताच्या कामाला जरा मेहनत लागते जास्त, पण हाताच्या कामात पॉवरफुल दिसतं. पॉवरफुल मशीनपेक्षा. मशीनपेक्षा पॉवरफुल असतं. आता हे ह्याला हे जे आपण लाकूड वापरतो ते कशाचं असतंय? हे लाकूड शिवणीचं लाकूड असतं. शिवण ते आपल्याकडे उपलब्ध असतं का? उपलब्ध आहे. बरं बरं, ठीक आहे. आणि आता नवरात्र उत्सवाच्या देखील मूर्ती तुमच्याकडे येत असतील? हो हो, येतात देवींच्या वगैरे. आपल्याकडे कोकणामध्ये गौरी गणपतीच्या सणाला तुम्ही गौरीचे मुखवटे जे असे असतात, मुखवटे अखंड एवढ्या मोठ्या गौरी चार साडेचार फूट त्या करून देतो. साधारण 5-1 फुटाची ती मूर्ती असते. हो हो. मग हे लाकूड काम झाल्यानंतर मग त्याच्यावरती सजावट कशी काय करतात? सजावट कलर आम्ही आता कलर देऊन कम्प्लीट करून देतो मूर्ती तयार करून. हां. नंतर ते दागिने वगैरे सगळं दागिने आपण पातळ वगैरे आपल्यासारखं सगळं साड्या वगैरे परिधान करून हे करतात. आता तुमच्या वयाचे कारागीर साधारण आता दिसत नाहीत लक्षात ना, तर आता पुढे ही कला टिकून राहावी म्हणून तुम्ही आता हे म्हणजे तुमच्या पुढच्या पिढीला शिकवताय आणि शिकवलेलं आहे. तर ह्या कलेविषयी तुम्हाला स्वतःला आवड आहे म्हणून ती इथपर्यंत आलात, तर तुम्ही याचं काही ट्रेनिंग वगैरे काही घेतलं होतं काय? याचं ट्रेनिंग म्हणजे आमचे वडील काम करायचे, त्यावेळेला असे मुखवटे वगैरे बनवायचे इकडं का. त्याच्यानंतर मग गौरी पण थोड्याशा कलाकिर्तन केल्याने त्यानंतर ते त्याची आवड म्हणून नंतर पुढे ते व्यवसाय वाढत गेलो. त्याच्यानंतर जवळजवळ मी लहान काम वगैरे बाकीच्यांना इतर का समाजातल्या मुलांना येऊन त्याचं ट्रेनिंग दिलं आणि त्याच्यानंतर जवळजवळ 50-60 मुलं शिकून माझ्यातून आता कारखाने काढलेले. अरे वा. आता साधारण वर्षातनं किती हे लाकूड काम किती मूर्त्या बनवल्या बनवायला साधारण तुमच्या? त्या मूर्तीजवळ 10-11 मूर्त्या आम्ही बनवतो. ओके ओके. म्हणजे आतापर्यंत साधारण गेल्या 30-35 वर्षात साधारण किती सांगते काय सांगते तरी पण अंदाज आहे 100-200-500 तरी तसं काय कल्पना देता मला अंदाज आहे. अंदाजे कसे तसे जास्त का जवळजवळ 10 म्हटले तरी बरीच होते मूर्ती होती. 2-3 पुढे होती जास्त. बरोबर. आणि ह्या कामाला वेळ जास्त लागतो. साधारण एक काम हातात घेतल्यानंतर एक मूर्ती घडवायला लाकडाची साधारण किती दिवस जातात तुमचे? हे लाकडाची तशी नेहमी असं कायम बसता येत नाही, मूड वर आहे. मूड ज्यावेळी लागेल त्यावेळी ती जलद झटकन म्हणजे एका दिवसाचं काम एक वेळात पण होऊ शकतं आणि जर मूड नसेल तर एका दिवसाचं काम 2 दिवस पण जातात असं आहे ते. आता आतापर्यंत केलेल्या कामात हो म्हणजे सर्वात असं तुम्हाला आवडलेलं स्वतःचं काम कुठल्या मूर्ती असं तुम्हाला आवडलेलं की बा हे इथं माझं मन लागलं आणि माझं झपकन काम झालं? तसं काय तसं काय नाही तसं काय सांगता येईल ना. कारण सर्व
जे काम करतोय ते मन लावूनच देऊन काम करतो, सगळं मन लावून. त्याच्यामुळे मला प्रत्येक गोष्ट जे काम करताना ती मन हे करून म्हणजे तसं मनाच्या विरुद्ध काम करतच नाही, तरच ते काम होतं ना. बरोबर आहे. आणि मला आता सांगा की हा शेवटी कला आणि हा व्यवसाय आहे, तर या व्यवसायात पुढच्या पिढीनं पडावं की नाही पडावं, तुमचं काय मत? पुढच्या पिढीने हे काम केलंच पाहिजे, ह्याच्यापासून पुढचा आपल्याला उत्तर काम म्हणजे धंदा असो नाही तर नसो, ही आपली स्वतःची कला आहे, हिच्यावर तो पोट भरू शकतो. म्हणजे बरोबर आहे की रोज काम असेल की नाही याची सांगता येत नाही, पण ही हातातली कला घालवता का? ती कला ही केव्हा पण आपल्याला पुढे नेऊ शकते. बरं, तुमच्या वडिलांचं नाव काय? शंकर भिकाजी मिस्त्री. आणि त्यांच्या वडिलांनी केलं नाही काय काम? भिकाजी गणू मिस्त्री त्यांनी केलं का? त्यांचं पण केलं. साधारण तुमच्या ऐकिवात हा तुमची किती पिढी काम करते ह्याच्यात? आमची ही आता तिसरी पिढी. तिसरी पिढी काम करते माझ्या माहिती. आणि हे कसं देवाचं काम आहे, त्यामुळे एक वेगळं समाधान आहे ना, वेगळं समाधान आहे ना. तुम्ही कुठल्या देवाची भक्ती करता? दत्त महाराजांची. दत्त महाराजांची भक्ती करता आणि हे सगळं तुम्ही देवाचं काम करता, आणि त्यामुळे त्याच्यातनं त्या कलेचा एक आनंद मिळतो. पैसे किती मिळतात हा भाग राहील बाजूला, त्यापेक्षा त्या कलेचा आपल्याला आनंद मिळतो. चालेल, धन्यवाद. आप तुमच्याशी बोलून खूप बरं वाटलं. आणि तुम्ही जे सांगितलं की धंदा होऊ दे नाही तर न होऊ दे, पण आपली कला जिवंत राहायला पाहिजे, हा सर्वात मोठा संदेश पुढच्या कलाकारांसाठी आहे. आणि मला हे तुमचं म्हणणं ऐकून फार आनंद झाला. त्यामुळे दुसरा आनंद वाटतो की माझ्या हातून जवळजवळ 50-60 मुलं शिकून चांगले गेलेले आणि ती आता चांगल्या मार्गाला लागलेले. अरे वा, त्यांनी कारखाने काढले, याच मला समाधान. आज मी अनंत मिस्त्री, बरोबर ना? हा, अनंत मिस्त्री हे आमचे दादा आहेत. या दादांच्या घरी येऊन काही शूट केलं आणि ही जी सगळी संकल्पना होती ती आमचे गुरुवर्य मित्र आदरणीय किशोर गुरव सर यांची होती. त्यांनी पाठी लागून मला म्हणाले, सर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्याही परिस्थितीत करा. आणि त्यांच्या हाकेला हो द्यायला मला भागच पडलं, कारण ते एवढे प्रेमाने बोलतात, गोड बोलतात की तुम्ही यायलाच हवं सर. आणि म्हणून मी आज माझं लांजला एका हायस्कूलला व्याख्यान होतं ते उरकून मी दुपारच्या वेळेला हा व्हिडिओ करतो आहे. आणि याचा उत्तर भाग आपण ज्यावेळेला ॲक्च्युली मूर्ती तयार होईल तेव्हा त्याच्यात मी तो व्हिडिओ जोडेनच. पण मी गुरव सर आपले मनपूर्वक आभार मानतो. ते देखील सात्विक आहेत, भाविक आहेत, हां. आणि ते देखील देवांवर विश्वास ठेवून मस्त एकदम पूजा अर्चा मनाची शांती सगळं अगदी छानपैकी हे करत असतात. आणि म्हणूनच अशा गोड माणसांबरोबर मला हा व्हिडिओ करताना मलासुद्धा खूप छान वाटतं आहे. त्यामुळे गुरव सर आपले देखील आभार. थँक्यू. धन्यवाद.